नागपुरात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी 100 कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं. नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन केली. पण यातली महत्वाची बाब अशीच आहे की कृष्णा खोपडे यांचा कोविड पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल 5 दिवसांपूर्वी आलेला होता. नाना पटोले यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी भाजपचे राज्यभरातले नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करतात, आक्रमक झालेले आहेत. नागपूरमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी 100 कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं. नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन केली. परंतु कृष्णा खोपडे यांचा 5 दिवसांपूर्वी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता, त्यामुळे आमदारांकडनं नियमांचं उल्लंघन झालंय का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. नाना पटोले यांनी एका गावामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांनी नंतर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला, परंतु भाजपच्या नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे जो न्याय लावला तोच न्याय नाना पटोलेंना का नाही असा प्रश्न भाजपकडनं आता उपस्थित केला जातोय. नागपूरमधली घडामोड अशी आहे की कृष्णा खोपडे भाजपचे आमदार यांनी 100 कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं, पण कृष्णा खोपडे हे स्वतः कोविड पॉझिटिव्ह होते. 5 दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. आपल्यासोबत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आहे. कृष्णा खोपडे आणि त्यांच्यासोबत अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आत्ताच लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दिलेली आहे. कृष्णाची नेमकी काय आपत्ती आहे आणि काय मागणी आहे? काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यामध्ये सार्वजनिकरित्या मैं मोदी जी को मार भी सकता हूँ, मोदी जी को गाले भी दे सकता हूँ अशा प्रकारचं वर्षण त्यांनी केलं आणि हे संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून, वर्तमान प्रेसच्या माध्यमातून हे सगळीकडे आपण लोकांनी पाहिलंय. आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आज लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये आम्ही FIR दाखल करा असं निवेदन दिलं आणि तत्काळ त्यांना कारवाई करून अटक करावी अशा प्रकारची मागणी केली. आपल्याला माहीत असेल का नागपूरच्या एक सुमित ठक्कर या मुलांनी जितेंद्र आव्हाडबद्दल बोलला तर त्याला मुंबईवरून सरकारी खर्चाने पोलीस नागपूरला आली. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे बरोबर बद्दल त्यांनी वर्षण केलं तर मुंबईवरून पोलीस नागपूरवरून त्यांना घेऊन गेले. त्याच्यापेक्षा बी भयानक, त्याच्यापेक्षा कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे कोणत्या पक्षाचे पंतप्रधान नाही, संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहे. आणि म्हणून पोलीस कमिशनरला बी आमचे आव्हान आहे का त्यांनी याच्यामध्ये गंभीर याची नोंद घ्यावी. नाना पटोलेले ताबडतोब अटक त्यांनी करावी. अगर पोलिसांनी बी दयामाया दाखवून याचा प्रयत्न अगर केला तर पोलिसाविरुद्ध बी आम्ही आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही. कृष्णभाऊ, दुसरा एक प्रश्न नागपूरकरांना पडलेला आहे. आपण 5 दिवसापूर्वी कोविड पॉझिटिव्ह होते, आज आपण सर्व लवाजमा घेऊन इथे आंदोलन करायला आले आहे, सार्वजनिक जबाबदारीच्या अनुषंगाने हे योग्य आहे का? मी गुरुवारी माझ्या रिपोर्ट आला, गुरुवारपासून तर काल सोमवारपर्यंत 5 दिवस माझे कम्प्लीट झाले. मी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला विचारलं का बी भाऊ मी गुरुवारी पॉझिटिव्ह आलो होतो, याची काय हे नियम आहे? त्यांनी सांगितलं का तुम्ही गुरुवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर 3 दिवस तुम्हाला अगर काही नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून मी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं का 3 दिवसाच्या वरत अगर तुम्हाला काहीच नाही आहे तर मग याचा काही अर्थ नाही आहे, हे मी त्यांना सांगितलं. नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आता भाजपचे नेत्यांनी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये येऊन केलेली आहे आणि सोबतच लेखी तक्रारी दिलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. तर नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाविषयी आणि नाना पटोले यांच्या वक्तव्याविषयी